फ्रेंड्स नमस्कार मी शिवाय दिलीप खुर्ते आपल्या शेड्स ऑफ शिवा मध्ये स्वागत करते. तर आज आपण आलेलो आहोत पुण्यापासून एक जवळचंच एक ठिकाण आहे लोणी काळभोर ह्या गावी. ते आहे रामदरा, एक मंदिर आहे खूप छानचं, फॅमिली प्लेस आहे. तर आपण तिथे ऑलरेडी आलेलो आहोत. आपण रस्ता बघितला, रस्ताही छान होता, ग्रीनरीने भरलेला. आपण आता आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. तर आपण आलेलो आहोत, दर्शन घेतलेलं आहे इथं जे मेन मंदिर आहे त्याचं. रामदरा नावातच राम आहे, ज्यावरून आपल्याला कळू शकतं की इथे रामाशी निगडीत काहीतरी आहे.
तर असं आहे की जेव्हा राम सीता आणि लक्ष्मण जेव्हा वनवासात होते तेव्हा ते इथे 3 दिवस त्यांनी मुक्काम केलेला आणि इथे पाणी नव्हतं तर रामाने बाण मारून इथे पाणी काढलेलं तेच हे तळं आहे. त्याचप्रमाणे जे मेन मंदिर होतं तिथे राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्तीसोबतच एक पिंड आहे, शिवलिंग आहे. त्याचं दर्शन घेतल्यानंतर आजूबाजूला जो परिसर आहे तिथे खूप छान अशा संतांच्या देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत भिंतींवर किंवा अशा काही ठिकाणी, तर त्याचंही आपण दर्शन घेतलेलं आहे. आपण जाऊया आता पुढं. दर्शन घेऊन आपण पाठीमागे आलेलो आहोत मंदिराच्या. त्याचप्रमाणे जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा जो लेफ्ट साईडने रस्ता जातो म्हणजे एंट्री केल्यावर राईट साईडने तोही इथेच येऊन मिळतो. खूप छान असे झाडं, त्याचप्रमाणे बसण्यासाठी कठडे केलेले आहेत, काही खूप छान प्लेसेस इथे बनवलेले आहेत जिथे आपण टाईम स्पेंड करू शकतो निसर्गाच्या सानिध्यात. या साईडला आहे मंदिर ज्याचं आपण दर्शन इथे जर तुम्हाला ट्रेकिंगसाठी यायचं असेल तर एक छोटासा स्पॉट आहे जिथे असं म्हटलं जातं की सीतामाई अंघोळ करायचं. इथून एक विचारायचं कोणाला तरी ते तिथून तुम्हाला सांगतील. तिथून जाऊन तो एक छोटासा ट्रेक आहे आणि वरती जाऊन एक पाण्याची टाकी आहे जिथे सीतामाई अंघोळ करायच्या असं म्हटलं जातं. आणि हे आहे माझ्या मागे मंदिर. इथे लोक आपल्या खूप साऱ्या समस्या घेऊनही येत असतात. इथे एक म्हणजे समस्यांचं निरासन करण्यासाठी एक संस्था आहे तेही इथे कार्यरत आहे. तर तिथे लोक येतात आणि त्याची गर्दी असते स्टार्टिंगला आणि त्याचमुळे मंदिर परिसरामध्ये थोडासा आवाज कमी ठेवायला आपल्याला ते सांगतात. तर हे होतं रामदरा. पुन्हा जाऊया आपण.